मी डॉक्टर कल्पना संतलेच्या गायनेकोलॉजिस्ट आहे, नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते. आपण या वर्षात सर्वात भयानक पॅन्डेमिक बघत आहोत. जगभर करोना विषाणूचे महासंकट कमी होण्याचे काही चिन्हच दिसत नाहीये. आपण या वर्षात सगळ्या जलद बनणारी लस पण बघितली आहे. आपल्याकडे दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. स्त्रियांच्या बाबतीत काही गैरसमज आहे, ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. वॅक्सिन घेणं हे पाळी अगोदर किंवा पाळीमध्ये सेफ आहे. जसं सगळ्यांना वॅक्सिन नंतर ताप येतो, वीकनेस वाटतो, त्याच प्रकारचा ताप येणं, वीकनेस वाटणं हे एवढं होऊ शकतं. फर्स्ट डोस घेतल्यानंतर आपली इम्युनिटी कमी होते किंवा पाळीमध्ये इम्युनिटी कमी होते हा पण एक गैरसमज आहे. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता लवकरात लवकर वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे वॅक्सिन हे एकमेव शस्त्र आहे की ज्याच्यामुळे आपण करोनाला हरवू शकतो. वॅक्सिन फक्त गर्भवती स्त्रीने किंवा ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी नंतर घ्यावं. वॅक्सिन घेतल्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्यानंतरच प्रेग्नन्सी होऊ द्यावी. आणि लसीकरणानंतर मास्क घालणं हे पण अनिवार्य आहे. आपण करोनापासून बचाव करण्यासाठी जसे त्रिसूत्री आपण वापरूया, मास्क वापरूया, सोशल डिस्टन्सिंग ठेवूया आणि लसीकरण करूया. त्यामुळे लवकरात लवकर वॅक्सिन घ्या आणि सेफ राहा.